हरिओम वाटेगाव उपासना केंद्र नंदकुमार सिंह सुतार मी रामनामाच्या वहीचा माझा अनुभव सांगतो मी आमची गाडी होती मोट फोर व्हीलर त्या गा गाडी कुठे जायला झालं तर मी बरोबर घेतो गाडी असं ते कुठेही झालं तरी त्यावेळी विट्याला आमचे मावस असं होते तिथे मुलगी डिलिवरी झाली होती तिने मला फोन केला की ती तुमच्या गाडीतून आमचे पेशंट कोल्हापूरला पोचवणार का म्हटलं पोचवतो मग विठ्याला गेलो पाच वाजता इथून पेशंट घेतलं आणि कोल्हापूरला गेलो रामनामाची वै गृहमंत्र वगैरे कायम मी गाडी चालवत असणार म्हणतो गेलो तर रात्री साडे अकरा वाजता तिथं पोचलो कोल्हापूरला पोचलो तिथून परत निघालो यायला तर माझा गजर चालूच होता कायम रामनामाची वही पुढं असतेच कायम रात्री एक दीड वाजता आम्ही नाक्यावर आलो पेट नाक्यावर तर यायला लागली मग थांबलो जरा तिथं डोळ्यावर पाणी मारलं आणि पुढं आलो तर पुढं आलो तर केदारवाडीच्या पुढं आलो तर डो कधीच झोप लागली गाडी चालवत असताना कधी डोळा लागला ती मला माहितीच नाही ग म्हणजे गजर वगैरे चालूच होता मग मधल्या गाडी चढली गाडी चढली रॅम्पवर चालल्यावर डोळं साधारण असं उघडलं मग हात नुसताच टेरिंग फिरलं माझं म्हणजे खाली गाडी आली मग त्यावेळी मी जागा झालो काय झालं ती मला कळलं मग गाडी साईडला घेतली मी तर गाडी साईडला इथलं नुसतं बाहेर उतरलो तेवढ्याच गाड्या मागून आत आल्या मागून तो गाड्या कशा असतात त्या हायवे भरून गाड्या आल्या माझ्या अंगाचं पाणी झालं हे आता एक दोन मिनटाच्या आत जर गाडी आत असती तर माझा चुरा झाला असता पण बापू कृपेमुळं रामनामाची होई असल्यामुळं गजर मंत्र म्हणत असल्यामुळं मला काय झालं नाही आणि मी साईडला गाडी गेल्यानंतर गाडीच बंद पडली बॉनेट उघडून बघितलं तर काय झालं नव्हतं फक्त बॅटरीची वायर उपजली होती बापू कृपेनं काय झालं नाही म्हणून रामनामाज सुद्धा सांगितलं होतं रामनामाजीवळी हे अतिशय मोठं संरक्षण आहे मग आतासुद्धा माझ्या गा मोटरसायकललाही कुठे जाऊ द्या गा गावालाही मोर माझ्याबरोबर रामनामाजी असतेच बरोबर हरिओम श्रीराम अंबाज्य नाथच